कवडदेवी यांना निवेदन दिले गट विकास अधिकारी यांना अनेक वेळा याबाबतचे निवेदन देण्यात देण्यात मात्र आता सरळ मिळाल्यास इशारा कारण आपल्या कार्यालयाला अनेक निवेदन दिले तरी अद्याप काही ग्रामपंचायत यांनी देत आहे या दिव्यांगांच्या पाच टक्के निधी वर्ग करावा नसता आपल्या कार्यालयासमोर अनोखे आंदोलन छेडले जाईल असा प्रहार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सुदाम गायकवाड विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा गाडेकर तालुका अध्यक्ष अमोल कुलते राजू काडेकर जीवन गायकवाड का आदी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंब्री शांत बसणार नाही एवढे मी मॅडम ला विनंती करतो आणि आवाहन सुद्धा देतो की दोन ते तीन दिवसामध्ये फुलंब्री तालुक्यातील सर्व ग्रामसेवक लोकांना पत्र काढून दिव्यांगाचा पाच टक्के निधी खर्च करावा नास्ता एकही फुलंब्री तालुक्यातील एकही ग्रामसेवकांची आम्ही दीपावली साजरी होऊ देणार नाही हे प्रहार संघटनेकडून मी आश्वासन देतो जय हिंद जय जह महाराज